वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये यापुढे वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु असं असलं तरीही सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्ष मात्र जोरदार विरोध करत आहेत. विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्राला मध्यराष्ट्र बनवणार आहात का असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी उत्तर दिले. काय म्हणाले अजित पवार पाहूयात. आपल्यामध्ये कारण नसताना गैरसमज करण्यात आलेला आहे. वाईन आणि दारू ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वाईन अनेक वर्ष आपल्या देश राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात आणि त्याच्यातून द्राक्षामधनं वाईन तयार होते, त्याच्यामध्ये काजूमधनं वाईन तयार केली जाते. त्या संदर्भामध्ये असे अनेक प्रकारची फळं आहेत की त्याच्यातून वाईन तयार केली जाते. आता आपल्या इथं वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण हे अतिशय अल्प आहे. जेवढं वाईन तयार होती तेवढी वाईन आपल्या राज्यामध्ये खपत नाही. कदाचित ती आजूबाजूच्या राज्यामध्ये खपत असेल, काही कदाचित परदेशात एक्सपोर्ट पण होत असेल. परदेशामध्ये काही देश हे पाण्याच्या ऐवजी वाईनच पितात हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. पण एक गोष्ट, काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र अमुक तमुक एवढं त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व दिलेलं आहे किंवा आणखीन काही केलेलं आहे. शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल किंवा आणखीन काही होईल. आता सुविधा देणं वेगळं. मी तुम्हाला मध्य प्रदेशची जर माहिती दिली पण पुन्हा तुम्ही म्हणाल हे कसं काय, मग तुम्ही मध्य प्रदेशचं कशाला उदाहरणं देता. मध्य प्रदेशनी तर घरपोचच्या संदर्भातले निर्णय घेतलेले, ठीक आहे, ते त्यांचे त्यांना लागला, जनतेने दिलेलं ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्याबद्दल अनेक वर्षाची त्यांची मागणी होती आणि ती मागणी त्याच्यामध्ये दारू नाही वाईन विकण्याच्या करता काही नियम अटी घालून परवानगी दिलेली आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी पुढच्या कॅबिनेटला त्याचे मिनिट्स कन्फर्म झाल्यावर त्या ठिकाणी होणार आहे. पण काही काही लोकांनी त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप वगैरे काढून खूप काही सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारच्या बद्दल अतिशय लोकांच्या मनात गैरसमज करण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी चालवलेला आहे. ही वस्तुस्थिती माझ्या पण पाहण्यात आलेली आहे. आता या सगळ्याचा साकल्याने विचार करून त्या मिनिट्स कन्फर्मच्या वेळेस निर्णय होईल. वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत ऑनलाईन.